त्याला लक्ष राहू द्या. आता आपण मागच्या वेळेस जे टेन्स होते टेन्सचे 12 प्रकार लिहिले होते आणि टेन्सच्या 12 प्रकारांमध्ये क्रियापद कसे वापरले जातात त्याच्यावर माहिती मिळवली होती. क्रियापद 4 प्रकारचे असतात, वर्ब 4 प्रकारचे असतात, वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 आणि वर्ब 4, बरोबर. तर त्या वर्बला आपण 12 टेन्समध्ये कुठं कोणत्या प्रकारचा वर्ब वापरला जातो ते एक सर्वसाधारणप्रमाणे एक इंट्रोडक्शन पाहिलं होतं आपण, फक्त समजून घेतलं होतं. मग त्यावेळेस मी सांगितलं होतं की आपल्याला प्रत्येक काळ प्रत्येक टेन्स हा स्वतंत्रपणे शिकायचा आहे. एकूण टेन्स किती आहेत? 12. तर 12 जे टेन्स आहेत ते आपल्याला स्वतंत्रपणे शिकायचे आहेत. तर या 12 टेन्सपैकी पहिला टेन्स जो होता तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता टेन्स होता? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ जो आहे याचा वापर कसा केला जातो हे आपल्याला सर्वात पहिले समजणं गरजेचं आहे. त्याच्या आधी आपण साध्या वर्तमान काळामध्ये वर्ब 1 वापरतो असं मागच्या जो पिरियड होता आपला त्याच्यामध्ये आपण शिकलो. साध्या वर्तमान काळामध्ये सब्जेक्ट नंतर वर्ब 1 वापरलं जातं असं आपण शिकलेलो आहोत. मग इथं आपण एक आता नियम लिहून घेऊ. सब्जेक्ट नंतर वर्ब 1 वापरतात. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय करतात? सब्जेक्ट नंतर वर्ब 1 वापरतात. सब्जेक्ट कोणते आहेत हे तुम्हाला मी अगोदरपासून समजवलेलं आहे. जे पर्सनल प्रोनाऊन आहेत बरोबर, किंवा कोणाचंही नाव असेल तर ते वाक्यामध्ये सब्जेक्टची कामं करतात. ते आपल्याला परिपूर्ण त्याच्या बाबतीत नॉलेज मिळालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट नंतर वर्ब 1 वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? सब्जेक्ट नंतर वर्ब 1. पण त्याच्या आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की साधा वर्तमान काळाचा वापर केव्हा करतात, बरोबर. आता साध्या वर्तमान काळाचा वापर म्हणजे जी आपल्याला रोजची सवय असते, नियमितपणा असतो, आपल्याला जी रोजची सवय असते, मला असो तुम्हाला असो इतरांना असो या जगामध्ये कोणालाही एखादी सवय असेल, कुठल्याही प्रकारची सवय असेल, तर ती सवय व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचा वापर करतात. सवय, सवय म्हणजे कशी असते? सवय म्हणजे रोज सकाळी लवकर उठणे, रोज अंघोळ करणे, रोज चहा पिणे, रोज नाश्ता करणे, शाळेत जाणे, अभ्यास करणे, क्लासला जाणे, टी व्ही पाहणे, खेळायला जाणे, या सर्व काय आहेत? आपल्या रोजच्या सवय आहेत. काय आहेत? आपल्या रोजच्या सवय आहेत. म्हणजे आपण ज्या रोज क्रिया करतो, आपण ज्या रोज क्रिया करतो त्या क्रिया सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्यक्त करतात, रोज होणारी क्रिया, बरोबर. त्यानंतर जनरली जर बाहेर पाहिलं सूर्य हा पूर्वेला उगवतो, उगवतो की नाही? तो रोज उगवतो की नाही सूर्य? म्हणजे सूर्याची रोजची सवय. सूर्य रोज पश्चिमेला मावळतो, मावळतो की नाही? म्हणजे ही सूर्याची मावळण्याची रोजची सवय. मध्ये एखादी दिवस सुट्टी असते का सूर्याला किंवा आज रविवार आहे म्हणून मला आराम करायचा आहे? नाही, ही रोजची सवय की नाही? मग अशा प्रकारच्या ज्या डेली रुटीन असतात, सवय असतात, या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक्सप्रेस करतात, व्यक्त करतात, बरोबर. त्यानंतर मुलांना रविवारी सुट्टी असते शाळेंना, मग दर रविवारी मुलं काय करतात? खेळतात, बरोबर. दर रविवारी मुलं काय करतात? खेळतात. मग ही पण त्यांची सवय की नाही? दर रविवारी खेळणे, दर रविवारी खेळतात, म्हणजे ही पण काय? सवय. दिवाळी दरवर्षी येते, दरवर्षी आपण दिवाळी साजरा करतो किंवा इतर कुठलेही सण साजरा करतो,
समजा आता पुढे गणपती विसा गणपती बाप्पा येणार आहे, तर दरवर्षी आपण गणपती बाप्पाचा सण साजरा करतो, तर हे दरवर्षी करतो की नाही आपण? मग ही सुद्धा सवय की नाही? म्हणजे ज्या सवय आहेत आपल्याला, मग ती रोज असो, दर आठवड्याची असो, दर महिन्याची असो, दर वर्षाची असो, दर चार वर्षाची असो, अशा प्रकारच्या सवय व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. आलं का लक्षात? म्हणजे जी सवय आहे, म्हणजे जी सवय आहे ती सवय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक्सप्रेस करतात, व्यक्त करतात. आलं इथपर्यंत लक्षात? सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर का करतात? आपल्याला जी सवय असते, आपल्याला असो किंवा जगामध्ये कोणीही असो, तर कोणालाही एखादी सवय असेल तर ती सवय सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये व्यक्त करतात. बरोबर? मग आता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये व्यक्त करतात, परंतु सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये व्यक्त करताना त्या ठिकाणी वर्बचं कोणतं रूप वापरतात, वाक्यरचना कशी असते, वाक्याचं आपलं संकलन कसं केलं जातं, वाक्याची रचना करताना त्या ठिकाणी काय गोष्टी महत्वाच्या असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. मागच्या पिरियडला मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण टेन्स शिकतो त्यावेळेस आपल्याला सर्वात जास्त महत्व सब्जेक्ट आणि वर्ब या दोन गोष्टींना द्यायला पाहिजे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स जर तुम्हाला समजला तर इतर जे टेन्स आहेत, इतर 11 टेन्स, ते समजायला त्रास होणार नाही. परंतु हा सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे समजणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? आता बघा या ठिकाणी काय दिलं मी, सब्जेक्ट नंतर वर्ब वन वापरतात, सब्जेक्ट नंतर काय वापरतात, वर्ब वन वापरतात. बरोबर? आता एक्स वाय झेड आपण या ठिकाणी एखादं वर्ब घेऊ. काय घेतला आपण? गो. काय घेतला? गो म्हणजे काय? जाणे. काय? गो म्हणजे जाणे. बरोबर? मग आता गो हा वर्ब वन आहे की नाही? बरोबर? इथं वर्बचे चार प्रकार लिहू आपण गोचे, व्ही वन, व्ही टू, व्ही थ्री आणि व्ही फोर. गो हे व्ही वन आहे, वेंट हे व्ही टू आहे, गॉन हे व्ही थ्री आहे आणि गोईंग हे व्ही फोर आहे. बरोबर? मग या ठिकाणी आता नियमामध्ये काय लिहिलं आहे, सब्जेक्ट नंतर वर्ब वन वापरतात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. सब्जेक्ट नंतर काय वापरतात? वर्ब वन. मग वर्ब वन काय आहे? गो. बरोबर? इथपर्यंत आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ असा की आता आपल्याला पुढे वाक्यांमध्ये गो वापरावा लागेल. काय वापरावा लागेल? गो वापरावा लागेल. बरोबर? मग या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म आहेत सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. आपल्याला दोन प्लॅटफॉर्मने जायचंय, दोन प्रकारच्या सब्जेक्टने पुढे सरकायचंय. बरोबर? दोन प्रकारच्या सब्जेक्टने आपल्याला पुढे सरकायचं आहे. ते म्हणजे बघा, इथं वाक्याचा सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे काय? करता. बरोबर? वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे काय? करता. जर आय, वी, यू, दे, बरोबर, आय वी यू दे, किंवा प्लुरल नाउन, प्लुरल नाउन म्हणजे काय? अनेक वचनी नाम. बरोबर? प्लुरल नाउन म्हणजे काय? अनेक वचनी नाम. असेल तर सब्जेक्ट नंतर वर्ब वन वापरतात. बरोबर? आता बघा, वाक्याचा सब्जेक्ट जर, सब्जेक्ट म्हणजे काय? करता. जर आय, वी, यू, दे किंवा प्लुरल नाउन, अनेक वचनी नाम असेल तर सब्जेक्ट नंतर वर्ब वन वापरतात. बरोबर? काय काय सब्जेक्ट सांगितले मी? आय, वी, यू, दे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, आय गो टू स्कूल. बघा, आपण जो त्या दिवशी टेन्सचा टेबल बनवला होता, 12 टेन्सचे आपण इंट्रोडक्शन केलं होतं, त्याच्यामध्ये गोचा अर्थ काय लावला होता आपण? त्यावेळेस आपण इट हा शब्द वापरला होता. इट म्हणजे काय? सिंपल प्रेझेंटमध्ये खातो, खाते, खातात असा अर्थ काढला होता. तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, तिथे समजून जाईल. मग आता या ठिकाणी गो म्हणजे काय? मग जातो, जाते किंवा जातात. मग आता आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जातो. बरोबर?
वी गो टू स्कूल म्हणजे आम्ही शाळेत जातो, बरोबर. यू गो टू स्कूल म्हणजे तू शाळेत जातो, एक वचन. यू दोन प्रकारचे आहेत, एक एक वचन, एक अनेक वचन. आता हा झाला एक वचन यू. यू गो टू स्कूल, तुम्ही शाळेत जातात, याचा अर्थ काय? यू गो टू स्कूल म्हणजे तू शाळेत जातो किंवा जाते, याचा अर्थ यू गो टू स्कूल म्हणजे तुम्ही शाळेत जातात, बरोबर. त्याच्यानंतर दे काय आहे? दे गो टू स्कूल, ते शाळेत जातात. बघा, आय झाला, वी झाला, यू झाला, यू झाला, दे झाला. नंतर काय येतं? प्लुरल नाउन. प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी नाम. प्लुरल नाउन म्हणजे काय? अनेक वचनी नाम. समजा स्टुडंट आहे, स्टुडंट हे एक वचन आहे का अनेक वचन आहे? एक वचन आहे, परंतु स्टुडंट्स आता हे काय झालं? अनेक वचन झालं, बरोबर. मग आता हे अनेक वचन नाम घेऊ आपण. स्टुडंट्स गो टू स्कूल, बरोबर. स्टुडंट गोज टू स्कूल. आलं लक्षात? बघा, आता या ठिकाणी रीतसर आपण व्ही वन वापरलेला आहे, म्हणजे वर्ब वन वापरलेला आहे. सब्जेक्ट नंतर, सब्जेक्ट नंतर वर्ब वन वापरतात. बघा, गो 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 काय वापरलेलं आहे? वर्ब वन, बरोबर आहे. येतंय का लक्षात? मग आता हे झालं आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन, बरोबर. परंतु अजून आपण जे इतर पर्सनल प्रोनाउन आहेत, जे इतर सब्जेक्ट आहेत, ते पाहिलेले नाहीत. आता हे झालं आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन, बरोबर. हा झाला आपला पहिला प्लॅटफॉर्म, हा झाला आपला पहिला प्लॅटफॉर्म. मी काय बोललो? आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स दोन प्लॅटफॉर्मने शिकायचं आहे, बरोबर. दोन पद्धतीने, दोन सब्जेक्ट, दोन प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट करून. आता हे झाले पहिल्या प्रकारचे सब्जेक्ट. आता दुसरं, बरोबर. दुसऱ्यामध्ये वाक्याचा सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे काय? करता. जर ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन, सिंग्युलर नाउन म्हणजे काय? प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी नाम, सिंग्युलर नाउन म्हणजे एक वचनी नाम, बरोबर. असेल तर, असेल तर, बरोबर. वर्ब वनच वापरतात. काय वापरतात? वर्ब वन वापरतात. पण बघा, लक्ष राहू द्या. वाक्याचा सब्जेक्ट जर ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन, एक वचनी नाम असेल तर वर्ब वन वापरतात. काय? वर्ब वन वापरतात. पण त्या वर्ब वनला नियमानुसार, नियमानुसार यस, यस किंवा आय ई एस लावतात, बरोबर. यस, यस किंवा आय ई एस लावतात. म्हणजे याचा अर्थ असा की या ठिकाणी गो वापरलेला आहे, या ठिकाणी गो वापरलेलं आहे वर्ब वन. परंतु या ठिकाणी गो तर वापरायचंच आहे, परंतु त्याला यस लागू शकतो, ई एस लागू शकतो किंवा आय ई एस लागू शकतो, बरोबर. येत आहे लक्षात? यस लागू शकतो, ई एस लागू शकतो किंवा आय ई एस लागू शकतो. मग आता बघा, उदाहरणार्थ, उदाहरणार्थ बघा, इथं काय? आय गो टू स्कूल होतं, बरोबर. सब्जेक्ट काय होता? आय होता. सब्जेक्ट काय होता? आय होता. या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं? सब्जेक्ट ही घ्यायचं आहे. ही गोज टू
स्कूल तो शाळेत जातो। बघा इथे आता वरपणला काय लावला ईएस लावला बरोबर, त्याच्यानंतर शी गोज टू स्कूल, बघा सब्जेक्ट वर्बला काय लावला ईएस लावला, सब्जेक्ट काय शी आहे म्हणून बरोबर। आता इट हा प्राण्यांसाठी वापरतो आपण, मग इट हा शाळेत जाईल का नाही जाणार, परंतु आपण आपल्या सब्जेक्टसाठी त्याला पण शाळेत पाठवू, मग इट गोज टू स्कूल, तो किंवा ती शाळेत जातो किंवा जाते बरोबर। हा त्याच्यानंतर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन, सिंग्युलर नाउन म्हणजे एक वचनी नाम बरोबर, सिंग्युलर नाउन म्हणजे काय एक वचनी नाम, एक वचनी नाम म्हणजे काय, मग तुमचं नाव माझं नाव जगामध्ये कोणी असेल त्याचं नाव बरोबर, मग मुलगा असो मुलगी असो पुरुष असो स्त्री असो विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो कोणीही असो, तर ते सिंग्युलर नाउन बरोबर। समजा मी आता माझंच नाव घेतो संजय, सिंग्युलर नाउन झालंय संजय गोज टू स्कूल, संजय शाळेत जातो बरोबर, संजय शाळेत जातो। अजून एखादं सिंग्युलर नाउन घेऊ आपण कुसुम गोज टू स्कूल, म्हणजे काय कुसुम शाळेत जाते बरोबर आहे, म्हणजे काय कुसुम शाळेत जाते। म्हणजे अशा पद्धतीने वाक्याचा सब्जेक्ट जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल बरोबर, तर वर्ब वनला यस ई एस किंवा आई एस लावतात। मग आता आपण या ठिकाणी यस ई एस किंवा आई एस लावतात असं लिहिलेलं आहे बरोबर, मग इथं फक्त ई एसच लावलेलं आहे, काय लावलेलं आहे ई एसच लावलेलं आहे, मग यस केव्हा वापरतात आणि आई एस केव्हा वापरतात हे आपल्याला समजणं गरजेचं आहे बरोबर आहे। या ठिकाणी काय लावला आपण ई एस लावला, गोळा काय लावला ई एस लावला, मग यस कुठे वापरतात आई एस कुठे वापरतात ते पण आपल्याला समजणं गरजेचं आहे। हा नियम केव्हा वापरायचा असतो यस ई एस आई एसचा, यस ई एस आई एसचा नियम केव्हा वापरायचा असतो जर सब्जेक्ट हा ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर बरोबर, सब्जेक्ट हा ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर बरोबर, आणि कोणत्या टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, ही गोष्ट विसरायची नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मुलं इथं गोंधळ करतात बरोबर, इथपर्यंत समजलं, मग आता आपण हे समजून घेऊ की आता इथे ई एस लावला, मग यस केव्हा वापरायचा आणि आई एस केव्हा वापरायचा बरोबर आहे। आता हे पुसू का, तुम्हाला पीडीएफ बनवून देईल मी, त्याच्यामध्ये हे बरोबर दिलेलं राहील, हे बघून तुम्ही वहीमध्ये नोंद करून घ्यायची बरोबर आहे। तात्पुरतं आता मी हे पुसून टाकतो, हे समजा ना वर्ब वापरायचं। आता पुढे बघा, पुढे आता यस ई एस किंवा आई एस लावण्याचा नियम, यस ई एस किंवा आय ई एस लावण्याचा नियम बरोबर। मी परत एक वेळा सांगतो, याचा वापर केव्हा केला जातो, वाक्याचा सब्जेक्ट ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तरच बरोबर, आणि कोणत्या टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये बरोबर। मग आता बघा यस ई एस किंवा आई एस लावण्याचा नियम, यस ई एस आई एस आपण कशाला लावतो टेन्समध्ये, टेन्समध्ये कशाला लावतो यस ई एस आई एस वर्ब वनला, कशाला लावतो हे वर्ब वनला बरोबर। मग आता सर्वात पहिले आपण घेऊ ई एस लावण्याचा नियम, काय लावण्याचा नियम ई एस लावण्याचा नियम बरोबर, ई एस लावण्याचा नियम। क्रियापदाच्या, क्रियापदाच्या म्हणजे वर्ब वनच्या, म्हणजे काय वर्ब वनच्या क्रियापदाच्या शेवटी, शेवटी जर यस 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 एच सी एच ओ किंवा एक्स असेल, बघा बरं
ईएस लावण्याचा नियम काय नियम आहे? क्रियापदाच्या शेवटी जर यस 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 ओ किंवा एक्स असेल तर ईएस लावतात, तर ईएस लावतात। हे फार महत्वाचं आहे। इथंच विद्यार्थी चुका करतात, दहावीचे असो बारावीचे असो त्यांना सुद्धा हे लक्षात राहिलेलं नाही, हे सगळं विसरून गेलेले आहेत पोरं, बरोबर आहे? हे लक्षात राहू द्यायचं। मग आता क्रियापदाच्या शेवटी काय असेल? यस 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 सी एच ओ किंवा एक्स, बरोबर। मग समजा फिक्स म्हणजे काय? फिट करणे। फिक्स म्हणजे काय? फिट करणे। हा काय आहे? एक्स, बरोबर आहे की नाही? मग याला इथं कसं वापरलं जाईल? फिक्सेस, बरोबर। ई एस लावला, बरोबर आहे? हा, त्याच्यानंतर शेवटी ओ। ओ म्हणजे काय? जिओ। जिओ म्हणजे काय? गो। गो म्हणजे जाणे। याला काय लावणार? शेवटी काय आहे? ओ आहे। मग याला काय लागेल? ई एस। बघा इथं आपण लावलेलं आहे, बरोबर आहे? आलं का लक्षात? हा, त्याच्यानंतर सी एच, डब्ल्यू ए टी सी एच, वॉच। वॉच म्हणजे काय? पाणी। वॉच म्हणजे काय? पाहणी। शेवटी काय आहे? सी एच आहे, बरोबर। मग इथं काय लागेल? सी एच, ई एस लागेल, बरोबर। शेवटी काय आहे? सी एच आहे, म्हणून त्याला काय लावलं? ई एस। वॉच काय म्हणतात त्याला? वॉच। हा, त्याच्यानंतर एस एच, वॉश। वॉश म्हणजे काय? धुणे। काय धुणे? कपडे, बरोबर। एक्स वाय झेड, वॉश म्हणजे काय? धुणे। शेवटी काय आहे? एस एच। मग काय लागेल? ई एस, बरोबर। त्याचं काय बनलं आपल्या भाषेमध्ये? वॉशेस, बरोबर आहे? हा, त्याच्यानंतर शेवटी काय आहे? डबल एस, डबल एस, क्रॉस। क्रॉस म्हणजे ओलांडणे। क्रॉस म्हणजे काय? ओलांडणे। शेवटी काय आहे? डबल एस, क्रॉसेस, बरोबर। मग इथं काय लावला आपण? वी वनला ई एस लावला। बघा काय लावला? ई एस। आलं लक्षात? हे समजलं? हा, त्याच्यानंतर इथं आपण दुसरा नियम लिहू। इथं आपण काय लिहू? हे समजण्यापुरतं आहे, बरं? नाही तुम्ही असं नका समजू, मी टेबल काढतोय। हे समजण्यापुरतं, हे झालं ई एस लावण्याचा नियम। आता मग इथं आय ई एस लावण्याचा नियम, बरोबर। काय लावण्याचा नियम? आय ई एस, बरोबर। आता बघा, क्रियापदाच्या शेवटी जर इथं पण असत, क्रियापदाच्या शेवटी जर, बरोबर। आता क्रियापद म्हणजे समजलं ना आपल्याला? क्रियापदाच्या शेवटी जर, बरोबर, वाय असेल, काय असेल? वाय असेल, व त्यापूर्वी, व त्यापूर्वी व्यंजन असेल। व्यंजन म्हणजे काय? कन्सोनंट। इंग्रजीमध्ये त्याला कन्सोनंट म्हणतात, बरोबर। व्यंजन असेल तर वायला काढून, वायला काढून आय ई एस लावतात, बरोबर। आता बघा, कोणतंही क्रियापद असेल त्याच्या शेवटी जर वाय आहे, शेवटी काय आहे? वाय आहे, बरोबर। तर आणि वायच्या पूर्वी, वायच्या पहिले काय आहे? व्यंजन। शेवटी काय असेल? वाय। व वायच्या पूर्वी काय असेल? व्यंजन, म्हणजे कन्सोनंट। बघा आता फ्लाय, फ्लाय म्हणजे काय? उडणे। फ्लाय म्हणजे काय? उडणे, बरोबर आहे। शेवटी काय आहे? वाय। त्याच्यापूर्वी काय आहे? यल। त्याच्यापूर्वी काय आहे? एल, बरोबर। तर मग काय सांगितलं? क्रियापदाच्या शेवटी जर वाय असेल, वाय आहे, व त्यापूर्वी व्यंजन असेल, व्यंजन आहे, तर वायला काढून आई एस लावतात। म्हणजे बघा, क्रियापदाच्या शेवटी काय आहे? वाय। त्याच्यापूर्वी काय आहे? व्यंजन। याला व्यंजन आहे ना, लक्ष राहते इकडे। याला काय आहे? व्यंजन, बरोबर। वायला काढून टाकायचं आणि काय लावायचं? आय एस। आलं लक्षात? अशा पद्धतीने या ठिकाणी आय एसचा वापर करतात।
अजून एक उदाहरण घेऊ आपण, क्राय, क्राय म्हणजे रडणे, शेवटी काय आहे वाय, त्याच्या पहिले काय आहे व्यंजन, बरोबर, सी आर आय ई एस, कॅरी, कॅरी म्हणजे काय वाहून नेणे, कॅरी म्हणजे काय वाहून नेणे, शेवटी काय आहे वाय, त्याच्या पहिले काय आहे व्यंजन, बरोबर, मग वाय काढायचं आणि काय करायचं आय ई एस लावायचा, अशा पद्धतीने आय ई एस लावतात, बघा मग हा झाला आय ई एस लावण्याचा नियम, हा झाला आय ई एस लावण्याचा नियम, बरोबर, हे दोन नियम जर सोडले, हे दोन नियम जर सोडले तर बाकी सर्व ठिकाणी यस लावतात, काय लावतात यस लावतात, हा एक नियम आणि हा एक नियम, ई एस लावण्याचा नियम आणि आय ई एस लावण्याचे दोघं नियम जर सोडले तर बाकी सर्व ठिकाणी यस लावतात। आता अजून एक उदाहरण समजू, आता इथं काय आहे हे बघा, इथं प्ले लिहिला मी, काय लिहिला प्ले, बरोबर, आता या ठिकाणी प्ले आहे, प्ले म्हणजे खेळणे, काय आहे प्ले म्हणजे खेळणे, मागच्या पूर्वी लक्ष राहा इकडे, प्ले म्हणजे काय खेळणे, शेवटी काय आहे वाय, बरोबर, मग आता बघा पी एल ए वायला कट करतो आणि आय ई एस लावतो, बरोबर, हे बरोबर आहे का, मग आता का हे बरोबर आहे का, पी एल ए वाय कट केला आणि वायच्या जागेवर आय ई एस लावला, बरोबर लिहिलं का, मग हे का बरोबर नाही आहे, हा कारण वायच्या पूर्वी काय आहे स्वर आहे, स्वर किती आहेत पाच, ए ई आय ओ यू, मग ए आहे, ए हा काय मग स्वर आहे, आणि इथं काय सांगितलेलं आहे व्यंजन असायला पाहिजे, इथं काय सांगितलेलं आहे व्यंजन असायला पाहिजे, व्यंजन असेल तर आहे वाय काढून आय एस लावायचा, परंतु इथं काय स्वर आहे की नाही, मग हे चुकीचं आहे, काय आहे चुकीचं, मग अशा वेळेस काय करायचं प्ले सरळ एस लावायचं, आलं लक्षात, ही गोष्ट लक्षात राहू द्यायची, बरोबर, मग समजा आता मी एक वाक्य बोलतोय, आता आतापर्यंत जेवढं सांगितलं त्याच्यावरून बघा, मी सांगितलं आय प्ले क्रिकेट, बरोबर, हे उदाहरण आहे, आता इथं लक्ष राहू द्या इकडे, आय प्ले क्रिकेट, बरोबर, आयच्या जागेवर मी काय सांगितलं ही वापरा, मग कसं बनेल ते वाक्य, बघा काय नियम आहे, ही जर राहिला तर एस ई एस किंवा आय ई एस लागेल, ही जर राहिला तर एस ई एस किंवा आय ई एस लागेल की नाही, मग ही प्लेज यस लावला, कारण वाय आहे, वायच्या पहिले काय आहे स्वर आहे, ही प्लेज क्रिकेट, बरोबर, त्याच्यानंतर आय फ्लाय अ काईट, मी पतंग उडवतो, येत आहे का ते, दिसत आहे बरोबर, थांबा इकडे लिहितो, दिसत आहे का, बघा आय फ्लाय अ काईट असं उदाहरण घेतलं, बरोबर, मी पतंग उडवतो, मी पतंग उडवतो, तुम्हाला सांगितलं आयच्या जागेवर ही वापरा, बरोबर, मग ही वापरला म्हणजे काय होईल आय फ्लाय, काय शेवटी वाय, त्याच्या पहिले काय आहे व्यंजन, बरोबर, मग वायचा काय होईल आय ई एस, ही फ्लायज अ काय झालं, अशा पद्धतीने बदल करावा लागतो, अशा पद्धतीने बदल करावा लागतो, सोपं नाही ते आपल्याला समजणं गरजेचं आहे, समजणं म्हणजे आपण त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यायचं की बदल कुठं होतो कसा होतो, सब्जेक्टावर लक्ष राहू देणं गरजेचं आहे आणि वरभर लक्ष राहू देणं गरजेचं आहे, बघा ई एस लावण्याचा नियम पाहिला, आय ई एस लावण्याचा नियम पाहिला, हे दोन नियम जर वगडले तर आपण सरळ काय लावायचा यस लावायचा, आलं लक्षात, इथपर्यंत समजलं, हे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत, आता आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये नेगेटिव्ह सेंटेन्स शिकायचे आहेत, कोणते सेंटेन्स शिकायचे आहेत नेगेटिव्ह, आपण हे अपूर्ण सोडू शकत नाही, जर अपूर्ण सोडलं तर मग आपल्याला पुढच्या वेळेस हे समजणार नाही, आलं का लक्षात,
आता हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता आपण इथं शिकू सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नेगेटिव्ह सेंटेन्स. कोणत्या सेंटेन्स? नेगेटिव्ह सेंटेन्स. हे उदाहरण कोणते होते लक्षात आहे ना? आपण गो हे क्रियापद घेतलंय. कोणता क्रियापद घेतलेलं आहे? गो, बरोबर. आता गो हे क्रियापद आपण घेतलेलं आहे. बघा इथं सुद्धा आपण दोन प्लॅटफॉर्मने जाऊ, बरोबर. कोणते सेंटेन्स शिकायचे आपल्याला? नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारात्मक वाक्य, म्हणजे नकारार्थी नकारार्थी वाक्य. नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य, बरोबर. हे समजलं इथपर्यंत? नकारार्थी वाक्य, बरोबर. आता बघा वाक्याच्या सब्जेक्ट जर आय वी यू दे किंवा प्लुरल नाउन, प्लुरल नाउन म्हणजे समजलं ना आता, प्लुरल नाउन असेल तर, बरोबर, तर सब्जेक्ट नंतर, सब्जेक्ट नंतर डू नॉट वापरतात, सब्जेक्ट नंतर डू नॉट वापरतात. उदाहरणार्थ वाक्याचा सब्जेक्ट जर आय वी यू दे किंवा प्लुरल नाउन असेल तर सब्जेक्ट नंतर काय वापरतात? डू नॉट वापरतात, बरोबर. आता बघा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आय गो टू स्कूल असं लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? आय गो टू स्कूल. काय सांगितलं? वाक्याचा सब्जेक्ट जर आय असेल, आय वी यू दे किंवा प्लुरल नाउन असेल तर डू नॉट वापरतात. कशानंतर? सब्जेक्ट नंतर. मग सब्जेक्ट काय आहे? आय, बरोबर. आय डू नॉट गो टू स्कूल. आलं लक्षात? आय डू नॉट गो टू स्कूल. समजा इथं वी आहे, वी गो टू स्कूल, मग इथं कसं येईल? वी डू नॉट गो टू स्कूल, बरोबर. समजा इथं यू आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये, काय आहे? यू आहे, तर काय येईल? यू डू नॉट गो टू स्कूल. समजा हा एक वचन झाला, हा अनेक वचनी यू आहे, परत काही? मग यू डू नॉट गो टू स्कूल, बरोबर. समजा इथं दे आहे, बरोबर, दे गो टू स्कूल असं आहे, मग इथं कसं येईल? दे डू नॉट गो टू स्कूल, बरोबर. आय डू नॉट गो टू स्कूल, मी शाळेत जात नाही. वी डू नॉट गो टू स्कूल, आम्ही शाळेत जात नाही. यू डू नॉट गो टू स्कूल, तू शाळेत जात नाही. यू डू नॉट गो टू स्कूल, तुम्ही शाळेत जात नाही. दे डू नॉट गो टू स्कूल, ते शाळेत जात नाही, बरोबर. आलं इथपर्यंत? हा. आता त्याच्यानंतर अनेक वचनी नाम, प्लुरल नाम, कोणतं नाम घेतलं होतं आपण? स्टुडंट्स. काय? स्टुडंट, अनेक वचनी नाम, स्टुडंट घेतलं, बरोबर. स्टुडंट्स डू नॉट गो टू स्कूल, विद्यार्थी शाळेत जात नाही. हे झाला डू नॉटचा नियम. काय झाला? डू नॉटचा नियम. मग आता ही सी इट कुठे गेले? मग आता ही सी इटचा वेगळा प्लॅटफॉर्म घेऊ आपण, बरोबर आहे. ही सी इटचा वेगळा प्लॅटफॉर्म घेऊ. बघा आता इकडे हा झाला आय वी यू दे आणि प्लुरल नाउनचा विषय, म्हणजे डू नॉट वापरतात. काय वापरतात? डू नॉट. आता बघा वाक्याचा सब्जेक्ट जर ही शी इट किंवा सिंग्युलर, सिंग्युलर नाउन म्हणजे समजलं ना आता, एकवचनी नाम. वाक्याचा सब्जेक्ट जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर, असेल तर
सब्जेक्टानंतर डज नॉट वापरतात, काय वापरतात? डज नॉट वापरतात. व यस यस किंवा आय ई एस लिहत नाही, वापरत नाही असं करा. यस यस किंवा आय एस वापरत नाही बरोबर. व यस यस किंवा आय एस वापरत नाही. वर वन करून देऊ का? व व्ही वन ला काय वापरतात? व वर वन ला यस यस किंवा आय एस वापरत नाही. पॉझिटिव्ह मध्ये यस यस किंवा आय एस लावलं होतं ना आपण नियमनुसार, परंतु या ठिकाणी नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरायचं नाही बरोबर. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, आपण तिथं काय उदाहरण घेतलं होतं पहिले पॉझिटिव्ह मध्ये, ही गोज टू स्कूल, काय घेतलं होतं? ही गोज टू स्कूल असं घेतलं होतं की नाही? बघा या ठिकाणी काय दिलं रे, वाक्याचा सब्जेक्ट जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर सब्जेक्ट नंतर डज नॉट वापरायचा. बघा सब्जेक्ट काय आहे? ही बरोबर. त्यानंतर काय वापरायचं आहे? डज नॉट, ही डज नॉट. हा त्यानंतर वर्ब वनला यस यस किंवा आय एस वापरत नाही. मग इथं वर्ब वनला काय राहिले? यस. मग इथं फक्त गो येईल, ही डज नॉट गो टू स्कूल अशा पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी वी वन जसं असतं बिलकुल तसंच वापरलं जातं. पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये यस यस किंवा आय एस लावायचो, या ठिकाणी आपण यस यस किंवा आय एस लावायचा नाही. आलं का लक्षात? त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, दुसरं उदाहरण कोण सांगतं मग? समजा इथे आता आहे शी गोज टू स्कूल, कोण सांगतं? हा बोल. शी डज नॉट गो टू स्कूल. शी डज नॉट गो टू स्कूल बरोबर. आलं लक्षात? हा त्याच्यानंतर समजा इथं इट आहे, तर याचं कसं येईल मग? इट डज नॉट गो टू स्कूल बरोबर. इट डज नॉट गो टू स्कूल. समजा इथं इटच्या जागेवर एखादं नाव आहे, मग कसं येईल? संजय डज नॉट गो टू स्कूल बरोबर. संजय डज नॉट गो टू स्कूल अशा पद्धतीने. समजा या ठिकाणी एखाद्या मुलीचं नाव आहे, कारण दुसरं नाव आहे, किंवा कुसुम गोज टू स्कूल, तर याचं कसं येईल सांगा? कुसुम डज नॉट गो टू स्कूल. कुसुम डज नॉट गो टू स्कूल बरोबर. कुसुम डज नॉट गो टू स्कूल. आलं लक्षात इथपर्यंत? अशा पद्धतीने या नेगेटिव्ह वाक्यांची रचना असते बरोबर आहे. पहिले आपण कोणते वाक्य शिकलो होतो? पॉझिटिव्ह. आता आपण हे कोणते वाक्य शिकलो? निगेटिव्ह. आता आपल्याला या हे झाले नेगेटिव्ह वाक्य, आता या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य शिकायचे आहेत, आपला इंट्रोगेटिव्ह वाक्य शिकायचे आहेत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कोणते? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. हे समजलं इथपर्यंत? आलं का पूर्ण डोक्यामध्ये? मग आता मी या ठिकाणी बघा जास्त नाही पुसत, कारण बरेचसे नियम असे असतात की ते सारखे असतात, एवढंच पुसतो बरोबर. आता कोणते सेंटेन्स शिकायचे आहेत बघा. पहिले शिकलो पॉझिटिव्ह सेंटेन्स, नंतर शिकलो नेगेटिव्ह सेंटेन्स, आता आपल्याला शिकायचे आहेत इंट्रोगेटिव्ह
सेंटेन्सेस, इंट्रोगेटिव सेंटेन्सेस म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य, कोणते वाक्य? प्रश्नार्थक वाक्य। बघा मग आता इकडे लक्ष राहू द्या, वाक्याचा सब्जेक्ट जर आय वी यू दे किंवा प्लुरल नाउन असेल तर सब्जेक्ट सब्जेक्ट पूर्वी काय? सब्जेक्ट पूर्वी म्हणजे सब्जेक्ट पूर्वी म्हणजे सब्जेक्टच्या पहिले, बरोबर? सब्जेक्ट पूर्वी म्हणजे काय? सब्जेक्टच्या पहिले। काय वापरतात? फक्त डू वापरतात। काय वापरतात? डू वापरतात। प्रश्न बनवायचा आहे ना आपल्याला, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय बनवायचा आहे? प्रश्न। वाक्याचा सब्जेक्ट जर आय वी यू दे किंवा प्लुरल नाउन असेल तर सब्जेक्ट पूर्वी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना डू वापरतात। काय वापरतात? डू वापरतात। उदाहरण अर्थ, बरोबर? काय उदाहरण होतं आपलं? आय गो टू स्कूल असं उदाहरण होतं, बरोबर आहे? सब्जेक्ट काय आहे? आय। काय उदाहरण होतं? आय गो टू स्कूल, सब्जेक्ट काय आहे? आय। डू आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो का? शेवटी प्रश्न। काय वापरला फक्त? डू, बरोबर। वी जर राहिला तर, इथे जर वी राहिला तर काय येईल? डू वी गो टू स्कूल, बरोबर। समजा इथे यू राहिला तर डू यू गो टू स्कूल। समजा इथे जर दे राहिला, परत यू राहिला आणि क्वेश्चन तर डू यू गो टू स्कूल, बरोबर। समजा इथे दे राहिला तर डू दे गो टू स्कूल। समजा इथं अनेक वचनी नाम, काय? प्लुरल नाउन राहिलं तर स्टुडंट आहे, समजा स्टुडंट अनेक वचनी, डू स्टुडंट्स गो टू स्कूल। शेवटी प्रश्नचिन्ह। अशा पद्धतीने फक्त डू वापरतात, बरोबर? सब्जेक्टच्या पहिले, सब्जेक्टच्या पहिले फक्त काय वापरतात? डू वापरतात, बरोबर। आता इथं वाक्याचा सब्जेक्ट जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर सब्जेक्टच्या पूर्वी काय? सब्जेक्टच्या पूर्वी काय वापरतात? सब्जेक्टच्या पूर्वी बघा, इथं काय वापरला होता? सब्जेक्टच्या पूर्वी डू वापरला होता। इथं काय वापरायचा? सब्जेक्टच्या पूर्वी काय वापरायचा? सब्जेक्टच्या पूर्वी डज वापरतात। व वर्ब वनला यस यस किंवा आय यस लावत नाही, म्हणजे जसं नेगेटिव्ह मध्ये यस यस किंवा आय यस लावत नाही तसं इंट्रोगेटिव्ह मध्ये सुद्धा यस यस किंवा आय यस लावत नाही, बरोबर। मग आता बघा या ठिकाणी ही गोज टू स्कूल असं उदाहरण आहे, बरोबर। ही गोज टू स्कूल असं उदाहरण आहे, याला आपल्याला इंट्रोगेटिव्ह बनवायचंय, बरोबर। याला आपल्याला काय करायचंय? इंट्रोगेटिव्ह बनवायचंय। बघा मग आता वाक्याचा सब्जेक्ट जर ही सी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर सब्जेक्टच्या पूर्वी डज वापरतात व वर्ब वनला यस यस किंवा आय यस लावत नाही, म्हणजे यस लावायचा का इथं? नाही। या वर्बला यस लावायचा का? नाही। इथं काय आहे? ही। मग ही राहिला का? काय वापरायचा प्रश्न बनवताना? डज वापरायचा। बघा मग डज ही डज ही गो टू स्कूल, बरोबर।
शी जर राहिला तर डज शी गो टू स्कूल. समझा इथ इट राहिला तर डज इट गो टू स्कूल. बरोबर. समझा इथ माझं नाव राहिलं तर डज संजय गो टू स्कूल. समजा इथं एखाद्या मुलीचं नाव राहिलं तर डज काय नाव होतो कुसुम. डज कुसुम गो टू स्कूल. अशा पद्धतीने हे झाले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. पहिले आपण शिकलो पॉझिटिव्ह सेंटेन्स, नंतर आपण शिकलो नेगेटिव्ह सेंटेन्स, आता आपण शिकतोय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आलं लक्षात? आय वी यू दे आणि प्लुरल नाउन हे वेगळ्या प्रकारे आपण समजलो. ही शी इट आणि सिंग्युलर नाउन आपण वेगळ्या प्रकारे शिकलो. हे फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये शिकायचं आहे, इतर टेन्समध्ये तसं शिकायची आवश्यकता नाही. ते तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून आपण असं शिकलेलो आहे. बरोबर आहे. मग हे झाले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हे झाले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता याच्या पुढे अजून चौथा प्रकार येतो, तो म्हणजे रेटोरिकल क्वेश्चन, अलंकारिक प्रश्न. हे समजलं ना इथपर्यंत? पीडीएफ बनवून देईल, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे लिहिलेलं राहील, ती पीडीएफ वाचायची आणि हा व्हिडिओ बघायचा, म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल. आलं का लक्षात? पीडीएफ बनवून तुम्हाला देईल, ती पीडीएफ बघायची आणि हा व्हिडिओ पण बघायचा, म्हणजे तुम्हाला ते बरोबर समजेल. आता हे झाले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. पुसू काय? हा, त्याच्यानंतर पुढे येतात रेटोरिकल क्वेश्चन. काय येतात? आता वरचं पुसून टाकतो बरं का. आता याच्यानंतर येतात रेटोरिकल क्वेश्चन. रेटोरिकल क्वेश्चन, रेटोरिकल क्वेश्चन म्हणजे काय? अलंकारिक प्रश्न, अलंकारिक प्रश्न. बरोबर. रेटोरिकल प्रश्न सुद्धा इंट्रोगेटिव्ह प्रमाणेच असतात, रेटोरिकल क्वेश्चन सुद्धा इंट्रोगेटिव्ह प्रमाणेच असतात. फक्त या ठिकाणी बदल नॉर्मल करायचा असतो. काय करायचा असतो? नॉर्मल बदल करायचा असतो. बघा कसं माहिती आहे का? डू नॉट असतो त्याला डॉन्ट म्हणून वापरतात. असं डू नॉटला असं वापरतात आणि डज नॉट असतो, डज नॉट असतो त्याला असं डझंट म्हणून वापरतात. बरोबर. डू नॉट असला म्हणजे त्याला डॉन्ट म्हणून वापरायचा आणि डज नॉट असला म्हणजे डझंट म्हणून वापरायचा. बघा मग आता नियम कसा आहे रेटोरिकल क्वेश्चनचा. रेटोरिकल क्वेश्चनचा नियम कसा आहे इकडे बघा. आता वाक्याचा सब्जेक्ट जर आय वी यू दे किंवा प्लुरल नाउन असेल तर सब्जेक्ट पूर्वी डॉन्ट वापरतात. काय वापरतात? डॉन्ट. बघा डॉन्ट वापरला. बरोबर. आणि इकडे वाक्याचा सब्जेक्ट जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर सब्जेक्ट पूर्वी काय वापरतात? डझंट वापरतात सब्जेक्टच्या पूर्वी. मग आता इथं डू आहे की नाही, मग इथं कसं होईल? डॉन्ट आय गो टू स्कूल. बरोबर. जाऊ द्या ना, पूर्णच लिहून देतो मी. बघा मग आता डॉन्ट आय गो टू स्कूल, डॉन्ट वी गो टू स्कूल, डॉन्ट यू गो टू स्कूल, डॉन्ट यू गो टू स्कूल, डॉन्ट दे गो टू स्कूल, डॉन्ट स्टूडंट गो टू स्कूल. बरोबर. डॉन्ट स्टूडंट गो टू स्कूल. हा, इथं काय वापरायचं आहे? डझंट. मग इथं पण तसंच करायचं. रेटोरिकल क्वेश्चन नाही हे, रेटोरिकल क्वेश्चन मध्ये करतात. बरं. डझंट ही गो टू स्कूल, डझंट शी गो टू स्कूल, डझंट इट गो टू स्कूल, डझंट संजय गो टू स्कूल,
डजंट कुसुम गो टू स्कूल अशा पद्धति ने म्हणजे इंट्रोगेटिव सेंटेन्स आणि रेटोरिकल क्वेश्चन हे सारखे असतात बरोबर पहिले आपण काय शिकलो पॉझिटिव सेंटेन्स बरोबर पहिले आपण काय शिकलो पॉझिटिव सेंटेन्स नंतर आपण शिकलो नेगेटिव सेंटेन्स त्याच्यानंतर आपण शिकलो इंट्रोगेटिव सेंटेन्स आणि त्याच्यानंतर शिकलो आपण रेटोरिकल क्वेश्चन बरोबर हे काय आहे रेटोरिकल क्वेश्चन मध्ये डॉन्ट किंवा डजंट वापरतात केव्हा वाक्याचा सब्जेक्ट जर आय यू दे किंवा प्लुरल नाउन असेल तर सब्जेक्ट पूर्वी डॉन्ट वापरतात डॉन्ट वापरला आपण कोणत्या सेंटेन्स मध्ये रेटोरिकल क्वेश्चन मध्ये बरोबर वाक्याचा सब्जेक्ट जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर सब्जेक्ट पूर्वी डजंट वापरतात व वर्ब वनला एस ई एस किंवा आय एस लावत नाही बघा इथं गोला लावला का एस ई एस किंवा आय एस नाही लावला मग इथं या ठिकाणी काय वापरला सब्जेक्ट त्या पहिले डजंट ही काय आहे सब्जेक्ट त्याचा पहिले काय वापरला डजंट आलं लक्षात समजलं इथपर्यंत हे पुसू पूर्ण लक्षात आलं आता एक सराव म्हणून आपण एक उदाहरण घेऊ या चार प्रकारांवर पॉझिटिव्ह सेंटेन्स नेगेटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि रेटोरिकल क्वेश्चन सराव म्हणून आपण एक दोन वाक्य घेऊ ते वाक्य जर आपल्याला व्यवस्थित जमले तर समजून घ्या की आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स समजला आणि ते आपल्याला गरज आहे सराव शिवाय आपलं काम होणार नाही आपण म्हणतो की सर समजलं पण ऐन वेळेस ज्यावेळेस सुधारणा आपल्या समोर येतात त्यावेळेस मात्र आपण गोंधळात पडतो आणि काय लिहायचं कसं लिहायचं तो एस ई एस किंवा आय एस चा नियम सुद्धा आपल्याला लक्षात राहत नाही बरोबर आहे मग ते समजणं गरजेचं आहे आता परत एक वेळा किती वाक्य शिकलो आपण मी ते लिहितो किती वाक्य शिकलो आपण चार वाक्य शिकलो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कोणता टेन्स चालू आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स हा एक सराव करून घेतो आपण छोटासा बरोबर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण किती वाक्य शिकलो चार प्रकारचे वाक्य शिकलो बरोबर कोणते सेंटेन्स पॉझिटिव्ह सेंटेन्सेस नेगेटिव्ह सेंटेन्सेस नंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बरोबर त्याच्यानंतर रेटोरिकल क्वेश्चन्स बरोबर असे आपण चार प्रकार शिकलो आता या ठिकाणी एक उदाहरण मी देतो या ठिकाणी मी एक उदाहरण देतो त्याला आपल्याला या प्रकारांमध्ये बनवायचे आहे बरोबर आय राईट अ लेटर मी पत्र लिहितो आता हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स बघा सब्जेक्ट नंतर वर्ब वन वापरला सब्जेक्ट नंतर काय वापरला वर्ब वन या वाक्याला आपल्याला नेगेटिव्ह बनवायचंय कोण सांगतो आय राईट अ लेटर या वाक्याला आपल्याला नेगेटिव्ह बनवायचा आहे बोला हा बोला पुढे आय डू नॉट राईट अ लेटर बरोबर आहे आय डू नॉट बसून घ्या खाली राईट अ लेटर बरोबर या वाक्याला आपल्याला इंट्रोगेटिव्ह बनवायचं आहे कोण बनवेल डू आय राईट अ लेटर घाईटी करायची बोलायची डू आय राईट अ लेटर शेवटी प्रश्नचिन्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे ना हा या वाक्याला आपल्याला रेटोरिकल बनवायचं आहे कोण बनवतो डझंट येईल का इथं डॉन्ट आय राईट अ लेटर बरोबर डॉन्ट आय राईट अ लेटर शेवटी प्रश्नचिन्ह समजलं हे उदाहरण हा त्याच्यानंतर परत अजून एक उदाहरण आता परत एक उदाहरण
शी ड्रिंक्स कॉफी, ती कॉफी पीते, काय ती कॉफी पीते। आता हे उदाहरण बघा, हा काय आहे सब्जेक्ट शी, बरोबर आहे, कोणता टेन्स आहे, टेन्स कोणता आहे, सिंपल प्रेझेंट, बरोबर, आणि कोणता सेंटेन्स आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स, याला आपल्याला नेगेटिव्ह बनवायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, याला आपल्याला नेगेटिव्ह बनवायचं आहे, कोण बनवतो, शी डज नॉट ड्रिंक कॉफी, बरोबर बोलली, शी डज नॉट ड्रिंक। आता यस लावू का मग हा इथं, यस लागेल, हा यस इथं लागेल का नाही लागणार, बरोबर, शी डज नॉट ड्रिंक कॉफी, नियमांमध्ये असं शिकलो ना आपण, हा परत आता या वाक्याला आपल्याला इंट्रोगेटिव्ह बनवायचंय, कोण सांगतो, डू वापरायचं का इथं, डज शी ड्रिंक, डज शी ड्रिंक कॉफी, डज शी ड्रिंक कॉफी, शेवटी प्रश्नचिन्ह, बरोबर। या वाक्याला आपल्याला रेटोरिकल बनवायचं आहे, कसं बनेल मग, या वाक्याला आपल्याला रेटोरिकल बनवायचं आहे, कसं बनेल, बोल, कोण बोलतो, डझंट शी ड्रिंक कॉफी, अशा पद्धतीने बैठका दे। आता बघा, हे सोपं आहे, फक्त आपल्याला ते डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे, आणि हा टेन्स आहे, हा जर व्यवस्थित समजला तर पुढचे जे टेन्स असतील ते समजायला तुम्हाला त्रास होणार नाही, बरोबर आहे, म्हणून हे समजणं गरजेचं आहे। आता बघा, हे चार प्रकारचे वाक्य आपण लिहिले, या ठिकाणी सब्जेक्ट नंतर यस लावलेलं आहे, आपण ते नियम शिकलो की सब्जेक्ट नंतर यस यस किंवा आय यस लावतात वर्बला, केव्हा, जेव्हा वाक्याचा करता ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल, तर कोणत्या टेन्समध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, परत एक वेळा सांगतो, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याचा सब्जेक्ट जर ही सी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर सब्जेक्टनंतर वर्ब वनला यस ई एस किंवा आई एस लावतात, या ठिकाणी यस लावलेला आहे सब्जेक्टनंतर। आणि पहिले आपण कोणतं उदाहरण पाहिलं, कोणतं उदाहरण घेतो आता याच्या पहिले, आय राईट अ लेटर असं होतं ना, हा तर समजा आता इथं, समजा आता इथं आय वरून येईल, आय राईट अ लेटर, बघा इथं यस लावलाय का नाही, म्हणजे काय, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्याचा सब्जेक्ट जर आय वी यू दे किंवा प्लुरल नाउन असेल तर सब्जेक्ट नंतर वी वन वापरतात, या ठिकाणी यस यस आय एस लावत नाही, यस यस आय एस कुठे लावतात, ही सी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर, आणि आय वी यू दे आणि प्लुरल नाउन असेल तर काय, वर्ब वन जसं तसं वापरतात, बरोबर। आता बघा, याचा मी नेगेटिव्ह आपण बनवू, आय डू नॉट राईट अ लेटर, याचा आपण इंट्रोगेटिव्ह बनवू, डू आय राईट अ लेटर, याचा आपण रेटोरिकल बनवू, डोंट आय राईट अ लेटर, झालं। बघा, शीचे वाक्य वेगळे आहेत आणि आयचे वाक्य वेगळे आहेत, बरोबर आहे, जे वाक्यामध्ये शी आहे त्या ठिकाणी डज नॉट, डज आणि डझंट आलेला आहे, ज्या वाक्याचा सब्जेक्ट आय आहे त्या वाक्यामध्ये डू नॉट आलेला आहे, डू आलेला आहे आणि डॉन्ट आलेला आहे, बघा हा फरक बघा, बरोबर, हा काय फरक, बघा इथं वर्बला यस लावलेला आहे, इथं राईट वर्बला यस लावलाय का नाही, लावलाय का नाही, अशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्याची रचना असते। मी हे सर्व नियम तुम्हाला पीडीएफ मध्ये बनवून देईल, आपण सगळ्यांनी ती पीडीएफ व्यवस्थित बघायची,
आणि त्यानुसार स्टडी करायची. समजलं सगळ्यांना? लक्षात राहील. व्हिडिओ जर नाही समजलं तर व्हिडिओ एक वेळा नाही दोन वेळा बघा, दोन वेळा नाही चार वेळा बघा, परंतु विसरायचं नाही, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. तरीही समजलं नाही तर मला फोन करा, मी तुम्हाला व्यवस्थितपणे त्याच्यावर उत्तर देईल. आलं लक्षात सगळ्यांना? चला, बेस्ट ऑफ लक.